हिंगोली जिल्ह्यातील औंढा गावामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून गरीब कुटुंब इंदिरा आवास योजनेपासून वंचित आहेत. दर वर्षात ग्रामपंचायत कार्यालय येथे घर मिळावे यासाठी चक्रा मारतात. मला घर नाही, चार लेकी आहेत, एक मुलगा आहे, मी एकलीच आहे, नवरा मरण पावला. दारिद्र्य रेषेमध्ये आहे का? हो, दारिद्र्य रेषेमध्ये आहे. नंबर वगैरे आलेला? नंबर वगैरे सगळं आहे. तुम्ही आता सरपंचाला कोणाला भेटल्या का घर मिळण्यासाठी प्रयत्न करायला का? तसं करायले मात्र काय करावं, आता प्रयत्न करून पाहिले मात्र पैसे मागायले, पैसे भरावं लागतात तुम्हाला घरासाठी. इथं जवळपास तसंच केला तर घरकुलाचा भयानक प्रश्न आहे. घरकुल मातंग समाज, बौद्ध, मुस्लिम समाजाच्या लोकांना घर नाही तिथं, आणि ते DRDA मध्ये पण आहेत पण त्यांना घर राहिला नाही. 200 व्यक्ती आहेत DRDA खाली, ज्यांना की इथं घरकुल नाही, त्यांची यादी आम्ही DRDA ऑफिसला हिंगोलीला पाठवली आहे मंजुरीसाठी, लवकरच मंजूर होऊन येईल. तुम्ही सरपंचाकडे जाऊन आता ह्या महिन्यामध्ये गेले का इंदिरा आवास योजनेमध्ये? ज्याला घर नाही त्याला घर मिळते. गेलतो तर सरपंचाचं म्हणणं आहे की आम्ही बापा गावातली लिस्ट पाठवली, आता माझ्याकडे होतं तेवढं केलं, आता तिकून येणं त्याचं कर्तव्य हे ते पंचायत समितीचं आणणं. तुमच्या कालावधीमध्ये असे मंजूर घरकुल किती झाले आणि माई घरकुल मध्ये जे 5 घरकुल मंजूर झाले ते आम्ही 5 SC चे घरकुल वाटप केले, आणि ST साठी इंदिरा आवास जी घरकुल 25 मंजूर झाले गलंडीसाठी. काय करावं, आतापर्यंत सरपंच किती काले किती गेले तरी आमच्याकडे लक्ष देणार. पैसे वाल्याचे मोरी काम होतात, आमच्या गरीबाचं मागच पडत, पैसा नाही द्यायला. माझा व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना मी अशी अपील करते की जे 200 लोक घरापासून वंचित आहेत त्यांना निवारा मिळावा, त्यांना घर मिळावं, त्यासाठी हिंगोली जिल्हा परिषद DRDA ऑफिस यांचा नंबर 223761 या नंबरवर अधिकाऱ्यांना फोन करून आम्हाला सहकार्य करावे. मी राधिका, हिंगोली जिल्हा, महाराष्ट्र राज्य, इंडिया, अनहर्ट साठी.